पांच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा आहे, त्यामध्ये तेलंगणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। त्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार आतापर्यंत प्रचार केला। यावेळच्या तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आणि भाजपने जास्त जोर लावलेला दिसत आहे। तेलंगणामध्ये KCR यांची एक हाती सत्ता मागच्या वेळेस आलेली होती, पण यावेळेस असं होईल असं चिन्ह काही दिसत नाहीये। मग तेलंगणामध्ये कोणाचं सरकार येईल हा महत्त्वाचा प्रश्न असताना दुसरा प्रश्न हा आहे की नेमकं मुख्यमंत्री कोण होणार, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। तेलंगणामध्ये 119 विधानसभेच्या जागा आहेत, त्यासाठी आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे। या मतदानाचा निकाल 3 डिसेंबर रोजी तिसऱ्या दिवशी लागणार आहे। या अगोदर म्हणजे 2018 जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा KCR यांचा पक्ष अर्थात तेव्हाचा TRS आणि आत्ताचा BRS या पक्षाला बहुमत मिळालेलं होतं। 119 पैकी 88 जागांवर KCRच्या TRS पक्षाने विजय मिळवला होता आणि एक हाती सत्ता तेलंगणा राज्यामध्ये 2018 स्थापन केली होती, त्यामुळे त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदी स्वतः ते बसलेले होते आणि मुख्यमंत्री होऊन त्यांनी 5 वर्षामागचे राज्यकारभार पाहिला आणि त्यानंतर आत्ता त्यांनी TRSचा BRS पक्ष करून महाराष्ट्रात देखील त्याची पाळमुळं रोवायला सुरुवात केली आहे। त्यासाठी महाराष्ट्रात देखील त्यांनी स्वतःचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत। यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे। यंदाच्या निवडणुकीचे जे सर्वे आले आहेत त्याच्यामध्ये तर काँग्रेसला काही सर्वेमध्ये बहुमत मिळताना दाखवलं आहे असंही सांगण्यात आलं आहे। बहुमतासाठी 60 पेक्षा जास्त जागा तेलंगणामध्ये एखाद्या पक्षाला मिळणं अपेक्षित आहे। यापेक्षा जास्त जागा काही सर्वेमध्ये काँग्रेसला मिळत आहेत, तर दुसरीकडे माध्यमांमध्ये काँग्रेसच्या प्रचाराविषयीची चांगली चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे खरंच तेलंगणामध्ये सत्तापालट होईल का हा महत्त्वाचा प्रश्न, याचे उत्तर 3 डिसेंबरला मिळणारच आहे। पण जर असं झालं तर मग काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याविषयी जाणून घेऊया। आपल्याला महाराष्ट्रात बसून जेव्हा आपण तेलंगणाच्या निवडणुकीकडे पाहतो, तेलंगणा काँग्रेसकडे पाहतो, तेव्हा रेवंत रेड्डी जे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपल्याला दिसतात। साहजिक आहे, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रेवंत रेड्डी आहेतच, परंतु केवळ रेवंत रेड्डी हेच काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असंही सांगता येत नाही। इतरही लोक या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यामध्ये माजी मंत्री KJNareddy, मल्लू भट्टी विक्रमार्क, माजी प्रदेशाध्यक्ष कॅप्टन N उत्तम कुमार रेड्डी, खासदार कोमाटी रेड्डी व्यंकट रेड्डी आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनर सिन्हा या सर्वांचं नाव आहे। म्हणजे जर काँग्रेसची सत्ता आली किंवा काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यायची वेळ आली, काँग्रेसला तशी संधी तेलंगणा राज्यामध्ये 3 डिसेंबरच्या निकालामध्ये पाहायला मिळाली, तर रेवंत रेड्डी सोडून या नावांचा देखील विचार केला पाहायला जाऊ शकतो, किंवा हे नाव देखील तेवढेच प्रबळ दावेदार आहेत जेवढे रेवंत रेड्डी आपल्याला इथून दिसतात। त्याचं कारण म्हणजे रेवंत रेड्डी सध्या तेथील चेहरा झालेले आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि ते राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या जवळचे देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांना चेहरा म्हणून देखील पाहिल्या जात आहेत। यानंतरचा विषय येतो जर तेलंगणामध्ये भाजपाचं सरकार आलं किंवा भाजपाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्याची वेळ आली तर भाजपाकडे कोणते पर्याय आहेत। KCR यांना टक्कर देण्यासाठी भाजपाने युवा नेतृत्वाला संधी देण्याचा विचार केला आहे। सत्ता आल्यास OBC नेत्याला मुख्यमंत्री पद देऊ असा शब्द भाजपाने जनतेला दिलेला आहे, अशा प्रकारचं भाषण देखील केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बंदी संजय, प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी, भाजप OBC मोर्चाचे नेते KLakshman आणि हुजुराबाद मतदारसंघाचे आमदार इटाला राजेंद्र हे नेते शर्यतीमध्ये आहेत मुख्यमंत्रीपदाच्या, जर भाजपाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यायची संधी आली तर। इटाला राजेंद्र हे गजवेलमध्ये KCR यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवत आहेत या गजवेल विधानसभा निवडणूक मतदारसंघातून, तर दुसरीकडं कामारेड्डी या विधानसभा मतदारसंघातून KCR विरुद्ध काँग्रेसचे रेवंत रेड्डी ही देखील टक्कर पाहायला मिळत आहे। मग जर KCR यांचा BRS पक्ष सोडून इतर कोणाला संधी तयार झाली तर ही सगळी नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, यापैकीच एखादा मुख्यमंत्री असू शकतो। आणि असं नाही झालं तर BRSला सत्ता सांपण्याची संधी मिळाली तर KCR पुन्हा एकदा तेलंगणाचे मुख्यमंत्रीमधून पाहायला मिळू शकतात। तुम्हाला काय वाटतं, तेलंगणामध्ये नेमकं कोणाचं सरकार येईल आणि कोण मुख्यमंत्री होईल नक्कीच कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र।